नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याणच्या रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। धावत्या एक्सप्रेस मध्ये चढताना एका महिलेचा तोल जाऊन ती रेल्वे फलाटाच्या गॅप मध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या एका आरपीएफ जवानाने तत्परतेने धाव घेत त्या महिलेला फलाट आणि गॅप मध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले। हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। विजय सोळंकी असं त्या महिलेसाठी देवदूत ठरलेल्या आरपीएफ जवानाचं नाव आहे, तर सोनी लोकेश गोवंदा असं जीव वाचवलेल्या महिलेचं नाव आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। तर विजय सोळंकी या आरपीएफ जवानाने तत्परतेने प्रसंगावधान राखून एका महिलेचे प्राण वाचवल्याने रेल्वे प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनी। तोपर्यंत धन्यवाद।